तर दापोली तालुक्यातील टाळसुरे येथे गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा संदेश देण्यासाठी उभारण्यात आलेल्या आमदार योगेशदा कदम आणि त्यांच्या पत्नी श्रेयाताई कदम यांच्या बॅनरची विटंबना केल्याची घटना समोर आल्यानंतर दापोलीतील शिवसैनिक आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यांच्या पाठोपाठ आता खेड शहर शिवसेनेच्या रणरागिणी आक्रमक झाल्यात. खेड शहर महिला आघाडी प्रमुख माधवीताई बुटाला यांनी हिंमत असेल तर समोर या अशा शब्दात ते नीच कृत्य करणाऱ्या अज्ञातांना थेट इशारा दिलाय. पाहुयात काय म्हणाल्यात माधवी बुटाला. आज टाळसुरे येथे कार्यकर्त्यांनी प्रेमाने लावलेला सौ श्रेयाताई योगीदादा कदम व दादांचा बॅनर काही नामर्द लोकांनी फाडले असे समजले. हा अत्यंत संतापजनक प्रकार आहे. हे करणारे संस्कार नसलेले नामर्द आहेत. जर हिंमत असेल तर समोरासमोर भिडा. मग स्त्री शक्ती व शिवसेना महिला आघाडी काय आहे ते आम्ही या सर्वांना दाखवतो. मी शिवसेना महिला आघाडी व समस्त स्त्री वर्गाकडून या घटनेचा धिक्कार करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.